तपास यंत्रणा महाराष्ट्रातसुद्धा आहेत, केंद्रात नाहीत. दोन पाच लोकांना हाताशी पकडून कशा पद्धतीनं एक वेगळं सिंडिकेट चालवत आहेत, ज्याला आम्ही क्रिमिनल सिंडिकेट म्हणतो, त्याची माहिती प्रधानमंत्री कार्यालयाला पोचवणं हे संसदेचा सदस्य म्हणून, शिवसेनेचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते मी काल केलं आहे. आणि यापुढे वारंवार अशा प्रकारची माहिती मी प्रधानमंत्री कार्यालयाला देत जाईन आणि त्यानंतर मुंबईत येऊन त्या संदर्भात देशाला ही माहिती समजावी. पत्रकार परिषद रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केले होते काही महाविकास आघाडीच्या नेत्यांची, त्याच्यामध्ये शिवसेनेचे देखील नेते आहेत ना. आमचे सगळ्यांचेच फोन टॅप केले, कोणाच्या आदेशाने केले टॅप, काय सूचना होत्या त्यांना, त्यातून त्यांना काय सिद्ध करायचं होतं, या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बाहेर येतील. तपास यंत्रणा महाराष्ट्रातसुद्धा आहेत, केंद्रात नाहीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.